लातूर येथील धनगर समाजाला आरक्षणापासून वंचित ठेवण्याचं काम प्रस्थापित समाजातील आजपर्यंतच्या सर्व मुख्यमंत्र्यांनी केलं आहे राजकीय हेतूनं आरक्षण रोखलं असल्याचा आरोप ॲडव्होकेट अण्णाराव पाटील यांनी केला असून भाजप देखील केवळ राजकारण करत आहे तसेच जर ओबीसीमधून धनगर समाज एस टीमध्ये समाविष्ट केला तर ओबीसीमध्ये रिक्त झालेल्या जागेंमध्ये काही जागा वाढवून मराठा समाजाला देखील आरक्षणाचा लाभ घेता येईल आणि तोही तिढा सुटेल हे निर्णय केवळ राजकीय पक्षांनी आणि नेत्यांनी घेतल्यास सुटतीलच असं मत अण्णाराव पाटील यांनी यावेळी व्यक्त केलं आहे धन आरक्षणाचा मुद्दा का रेंगळा असा तुझा वाटत आहे सर्वप्रथम सगळ्यांना माझा <coughs> नमस्कार अतिशय मुद्द्याला धरून तुम्ही बोलताय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काष्ट निहाय वर्गीकरण केलं काही काही समूहाला जातीच्या समूहाला ए सीमध्ये समाविष्ट केला काही जातीच्या समूहाला ए सी एस टीमध्ये घालण्या घालण्यात आलं आणि काही समाजाचा बाबासाहेबांनी मध्ये समाविष्ट केला त्यामध्ये सुद्धा काही समाजाचा एस टीमध्ये घालण्याचा बाबासाहेबांचा मनापासूनचा हेतू होता त्यामध्ये धनगर समाज हा येतो म्हणून बाबासाहेबांनी घटना तयार करत असताना जे शेड्यूल तयार केले त्या शेड्यूलच्या मध्ये शेड्यूल मध्ये धनगर धनगराच्या धनगर समाजाला या यष्टीमध्येच्या यादीमध्ये इन्क्लूड केलेलं आहे आणि या मधून धनगर समाजाला असं वाटतंय की आम्हाला बाबासाहेबांनी दिलेलं आहे तर बाबासाहेबांना बाबासाहेबांच्या इच्छेनुसार धनगर समाजाला एस टीचं आरक्षण मिळालं पाहिजे आहे एस टीचं आरक्षण कुणाला मिळते त्याच्या नॉर्म्स काय आहेत धनगर समाज हा दऱ्या खपाऱ्यामध्ये राहतो धनगर समाजाचे साहित्य काय आहे धनगर समाजाचे रीतिरिवाज काय आहेत धनगर राहणीमान कसं आहे त्यांचे कल्चरल क कल्चर कसं आहे या सगळ्या जर नॉर्म्स बघितल्या तर या सगळ्या नॉर्म्स धनगर समाजाला एस टीमध्ये स्थान आहे असं समजून बाबासाहेबांनी त्यांचा समावेश नाईन शेड्यूलमध्ये एस टीच्या कॅटेगरीमध्ये के केलेला होता पण जेव्हा घटना अंमलात आली त्याच्यानंतर इथे काँग्रेसची सरकार आली सातत्याने आणि मग त्यामध्ये महाराष्ट्रामध्ये वैयक्तिक प्रस्थापित काँग्रेस पक्षाचे आणि या महाराष्ट्रामधली प्रता प्रस्थापित जातीचे लीडरशिप डेव्हलप झाली मग ह्या लिडरशिप डेव्हलप झाल्यामुळे प्रस्थापित जातीच्या लोकांना असं वाटायचं की महाराष्ट्रामध्ये धनगर समाज हा असंघटित आहे तो असंघटितच राहायला पाहिजे कारण मोठ्या प्रमाणामध्ये हा समाज दिसून येतो खरं म्हणजे प्रस्थापित समाजाबरोबर माळी आणि धनगर हे इन एकत्रित असून त्यांची संख्या छत्तीस अशी एकोणीसशे एकतीसच्या शिनॉप्सिसमध्ये जनगणनेमध्ये दिलेली होती तर त्या जनगणनेनुसार महाराष्ट्रामध्ये हे तीन समाज बराबरीचे आहेत पैकी धनगर समाज हा भटकंती करणारा समाज आहे दऱ्या कपाऱ्या डोंगर दऱ्यानी हा आपली मेंढपाळ चारण्यासाठी पालन पोषण करण्यासाठी फिरतो आहे म्हणून जंगलामध्ये राहतो आहे वनामध्ये राहतो आहे म्हणून हा एस टीच्या कॅटेगरीमध्ये शिक्षणापासून दूर आहे बाकीच्या इतर संस्कृतीपेक्षा ह्याची संस्कृती वेगळी आहे धनगर साहित्य वेगळं आहे धनगराची भाषा वेगळी आहे चालीरीती वेगळी आहे ते त्यांचे दैवत वेगळे आहेत म्हणून या समाजाचा एस टीमध्ये समावेश झाला पाहिजे याच्यासाठी आत्तापर्यंत बरेचसे प्रयत्न करण्यात आले पण इथल्या प्रस्थापित राजकारणी माणसावानी प्रस्थापित जातीच्या प्रस्थापित राजकारणी माणसावानी निवडणुकीसाठी फक्त या समाजाच्या संख्येचा वापर करून घेतला या वापरामध्ये त्यांनी काही वेळेस तर काही मुख्यमंत्र्यांनी आता मी नाव घेणार नाही कारण का नाव घेतलं तर उगी बवाल उठण्याची शक्यता आहे पण आपण समजू शकता की काही मुख्यमंत्री या महाराष्ट्राचे असताना सुरुवातीचे जे प्रस्थापित स समाजाचे होते त्यांनी निवडणुकीच्या पूर्वी केंद्राला शिफारस करून या समाजाला एसटीत घातलं पाहिजे म्हणून शिफारस करून पाठवायची लोकांना सांगायचं की तुम्ही तुमचा आम्ही एस टीमध्ये समावेश करणार आहोत मतं घ्यायची आणि शि इलेक्शन झाल्यानंतर सत्तेत आल्यानंतर हे जे पाठवलेली शिफारस आहे परत कॉल करायची माघारी पाठवून बोलावून घ्यायची असं तीन वेळेस झालं आणि तीन मुख्यमंत्र्याच्या काळामध्ये झालं म्हणजेच या समाजाला आरक्षण मिळू नये अशी प्रस्थापित समाजाची एक मोठी धारणा झाली कारण या समाजाला जर आरक्षण मिळालं तर हा समाज बहुसंख्य असल्याकारणाने हा समाज सत्तेमध्ये येण्याला खूप चान्सेस आहेत म्हणून काही ठिकाणी काही प्रस्थापित समाजातल्या नेत्यांनी असंसुद्धा म्हटलं होतं की हा समाज झोपलेला आहे समाज या समाजाला गाढ झोपू द्या जर झोपत नसेल तर परत आणखीन एक घोंगडं त्याच्यावर झू घाला आणि त्याला गाढ अशी झोप लागू द्या त्याला जागा करू नका असं काही प्रस्थापित समाजातल्या मुख्यमंत्र्यांनी स्टेटमेंटसुद्धा काही कॉर्नर बैठक्समध्ये केलेले आहेत ते आमच्या कानावर आलेलं आहे आणि ही वास्तविकता आहे त्याचबरोबर या समाजातल्या काही मुख प्रस्थापित जातीच्या समाजाने असंही म्हटलेलं आहे की दर डुईला एक धनगर समाजाची मुलगी आपल्या समाजामध्ये करून घ्या म्हणजे याची केस गुंततील आणि या समाजाला केस गुंतले तर हा समाज पुन्हा मानवर काढणार नाही म्हणून दर एक मुलगी द्या म्हणले नाहीत बघा इथं फरक कसा आहे जरा मुलगी करा म्हणले म्हणजे केल्याने पहिली बायको असेल दुसरी बायको असेल पण धनगर समाजातली एका पिढीतली एक पिढीला एक मुलगी करत चाला समाजामध्ये जेणेकरून त्याचे केस गुंतून राहतील म्हणजे ही इतकी कूटनीती राजकारणामध्ये धनगर समाजाबद्दल वापरण्यात आली मग ज्या माणसांनी ही कूटनीती वापरली ते माणसं धनगराला आरक्षण कसं मिळू देतील हा माझा माझा तुमच्याकडे प्रश्न आहे मी कदापिही मिळू देणार नाहीत आमच्या राजकीय समाजातल्या राजकीय पुढाऱ्यांनी समाजातल्या काही नेत्यावानी खोटी अपेक्षा धरून या नेत्याच्या पाठीशी उभं राहिले अनेक वेळेस त्यांच्या पाठीशी उभं राहून सत्तेत आणण्याचा प्रयत्न केला त्यांना सत्तेत आणलं पण सत्तेत ठेवलं पण पण आम या समाजाला ज्या आरक्षणाच्या पूर्वी म्हणजे आरक्षण मागणीच्या पूर्वी या समाजाचे सोळा सतरा आमदार बनायचे आणि आरक्षणाची मागणी जेव्हा जोर धरली तेव्हा या समाजाच्या नाही याच्या अगोदर आणखीन थोडं मी सांगतो मोदीबद्दल मोदींनी काय केले आम्ही मोदीला सहकार्य केलं आम्ही फडणवीसला सहकार्य केलं सत्तेत आल्यानंतर आम्ही आरक्षणाच्या एस टीच्या जेवढ्या सवलती तुम्हाला देऊ आणि दिल्या पण जी आर पण काढला दिल्या पण मग एस टीमध्ये आम्हाला धनगर म्हणून तुम्ही जर सगळ्या सवलती देत असताल तर एस टीमध्ये अट्रॉसिटी ऍक्ट लागू आहे एस टीला मग तो आम्हाला लागू आहे का आम्हाला धनगरड्या म्हणून विचारलं जाते बारा वाजे कुणा येड जात नाही हां धनगराचं मेंढ्रासारखं खाली मुंडी घालून म्हणजे शिवी झाली आम्ही म्हणजे मग का देत नाही मग आम्हाला सिटी का नाही वापरता येत हे म्हणजे सगळं न देण्याची भाषा करतात आणि माझं तर स्पष्ट मत आहे की यांची मानसिकताच नाही कुठल्याही राजकीय पक्षाच्या नेत्यावाची राजकीय पुढाऱ्यांची आणि विशेषतः प्रस्थापित समाजातील माणसाची आरक्षण धनगराला मिळावं हे अशी मनापासूनची इच्छा अजिबात नाही आहे फक्त फसवा फसवीची भाषा करणे एवढं त्यांना माहीत आहे आणि म्हणून या मुद्द्याला आत्तापर्यंत दिशाच मिळाली नाही मग आता अलीशा आता अलीकडे एक रीट पिटिशन करण्यात आलेलं आहे त्या रीट पिटिशनमध्ये आहे आम्ही एक नवीन रीट पिटिशन करणार आहोत नवीन मुद्द्यावर आमचा मुद्दा हा आता नवीन मुद्द्याचं रिट पिटिशन आमचं हे असणार आहे की आम्ही काय म्हणतो पार्लमेंटमध्ये दोनदा ही बिलं पाठवली दोन हो दोनदा बिल मंजुरीसाठी आलं होतं पण तिथे एकही खासदार आमचा नसल्या कारणाने ते बिल लावून कोणी धरलंच नाही त्या विचारात त्या बिलाचा विचार, विचार सुद्धा झाला नाही म्हणून पार्लमेंटमध्ये हे बिल फेटाळण्यात आलं दोन वेळेस त्याच्या प्रोसिडिंग्स आहेत आमच्याकडे एवढं तर सत्य आहे की आमचा आजपर्यंत राजकारणामध्ये एकही खासदार महाराष्ट्रातून धनगराचा निवडून गेलेला नाही आमचं बिल कोण लावून धरणार आहे मग म्हणजेच आमच्यामध्ये सगळे जाती धर्माचे माणसं तिथं निवडून जातात सगळ्या पक्षाचे जातात धनगर समाजाचा आत्तापर्यंत एकही खासदार झाला नाही निवडून आला नाही किंवा निवडून गेला नाही याच ह्याच्यापेक्षा दुसरं आणखीन मोठं उदाहरण कोणतं असू शकतंय की हा समाज मागासलेला नाही असं किंवा एस टीमध्ये याचा समावेश करण्याच्या नॉर्ममध्ये बसत नाही असं एकही खासदार नाही आतापर्यंत महाराष्ट्रामध्ये निवडून आला नाही मग एक खासदार नसेल तर पार्लमेंटमध्ये बिल मंजूर होईल कसं आणि मग हा मागासलेला मुद्दा नाही का आमचा एकही खासदार नाही तर आमचा याच्यावर तर सरकारने लक्षात घेतलं पाहिजे आणि म्हणून एकही खासदार नसल्यामुळे मागासलेला समाज आहे याला मध्ये आरक्षण देण्याची नाही आहे त्या आरक्षणाची अंमलबजावणी सर्टिफिकेट देण्याची गरज आहे असं आम्हाला वाटते आता हा मुद्दा जर सोडायचा असेल तर कसं सोडा तुम्ही म्हणल्याप्रमाणे हा मुद्द्याचा कसा सुटेल हा अतिशय अतिशय चांगला प्रश्न विचारला एवढं सोपं तर कुठलंच काम नाही आहे फक्त राजकीय नेत्यांची राजकीय पुढाऱ्यांची प्रस्थापित समाजातल्या नेत्यांची आणि ह्या सर्व पक्षातील प्रमुखांची मानसिक तयारी ज्या दिवशी होईल आरक्षण देण्याची त्या दिवशी आरक्षणाला एक मिनिट सुद्धा लागणार नाही आता आम्ही केंद्रामध्ये हो? कशात आहोत मध्ये आहेत आम्ही आम्हाला किती रिझर्वेशन आहे सत्तावीस टक्के ओबीसीला एसटीला किती आहे आरक्षण सात टक्के माझं एकच म्हणणं आहे सत्तावीस टक्केमध्ये धनगर समाज कास्टनिहाय किती आहे आणि त्याचा प्रपोशनेट किती बसतो सत्तावीस टक्केमध्ये धनगर समाजाचा समा समाजाला किती आरक्षण त्यांच्या हिश्शाला येते प्रपोशनेट किती येते त्याला तेवढी तेवढी टक्केवारी काढा आहे तिथनं आणि तिथनं उचलून एस टीमध्ये आरक्षण रिझर्वेशन्स आहेत एस टीमध्ये समाविष्ट करा तिकडं आरक्षण ओबीसीतलं कमी होईल तेवढे टक्क्यानं सत्तावीसमधलं काय चार टक्के होईल पाच टक्के कमी होईल आणि तेच आरक्षण आम्हाला इकडे एस टीत घालून द्या किती सोपं आहे जर शक्य असेल तर तुम्हाला सत्तावीस टक्क्यात ठेवायचं असेल तर तिथं मराठा समाजालासुद्धा आणून बसवू शकता तुम्ही त्याच्यात वाढ करून कारण सत्तावन्न टक्के समाज आणि सत्तावीस टक्के आरक्षण हे कुठल्या हिशामध्ये बसते बसत नाहीये म्हणून सत्तावीस टक्क्यामधलं आमच्या जे काही वाट्याला येणारं आरक्षण आहे ओबीसी मधलं पुरपोषण आमच्याप्रमाणे पुर्मान, हिश्शाप्रमाणे तेवढं काढा आणि आम्हाला त्या आरक्षणासहित मध्ये समाविष्ट करून घ्या समाविष्ट करण्यापेक्षा त्याच्यासाठी सर्टिफिकेट द्या आणि तेवढं आरक्षण टाकून द्या आमच्या नावानं आणि तेवढं आरक्षण तिथलं ते कमी झालं तर इकडे म्हणजे बावन्न टक्क्याच्या जा पुढेही जाणार नाही बावन्न टक्क्याच्या आतच ही ॲडजस्टमेंट होईल याच्या उपरही माझं म्हणणं असं आहे बरं का त्याच्यातले जेवढे सत्तावीस टक्क्यामधून काढून आम्हाला तुम्ही आरक्षण द्याच याच्या उपरही आहे आमच्यामध्ये जर कुणाला आरक्षणाची गरज नसेल बरं का सामाजिक शैक्षणिक आर्थिक बरं का आता मी आहे आणणार ॲडव्होकेट अण्णाराव पाटील आहे मला आरक्षणाची आवश्यकता नाहीये कारण मी आता वेल शेटल झालेलो आहे मी आता आरक्षण आणि मी दुसऱ्या माझ्या धनगर बांधवाला ज्या आरक्षणाची गरज आहे त्याच्यामध्ये मी हिस्सेदारी घेऊ शकत नाही घे घेऊ वाटत नाही मला मी घेणार नाही मी स्पष्टपणे असे माझ्यासारखी किती लोकांना आरक्षणाची गरज नाही त्यांना बाहेर काढा ना क्रिमिलेअर काढा ना तिथं थेट ठेवा ना त्यांना बाहेर काढा आरक्षणातून आणि जी ॲक्च्युली समाजाची गरज आहे एस टीमध्ये जाण्याची ज्या समाजाला ज्या जन म्हणजे ज्या धनगर समाजातील ज्या म्हणजे एकदम विलूट पॉवर्टी लाईनच्या खाली आहेत त्यांना आरक्षण द्या कारण आमच्यासारख्या माणसासाठी त्या माणसावर अन्याय धनगर समाजातील त्या माणसावर अन्याय अजिबात करू नका असं माझं स्पष्ट म्हणणं आहे धनगर समाजाला आरक्षण मिळालं पाहिजेत पण त्यातल्या मी धनगराचा जरी असलो तरी मला आरक्षणाची आवश्यकता नाही मी नाकारलं पाहिजे आरक्षण मला नको आरक्षण पण माझ्या समाजातल्या ज्या आरक्षणाला जी गरज आहे आरक्षणाची ज्या माणसांना गरज आहे त्या माणसाला मिळालं पाहिजे आणि त्याला सरकारने अशा पद्धतीची तेढा सोडण्यासाठी अशा पद्धतीची काहीतरी मधला मार्ग काढून त्यांना आरक्षण द्यावं अशी माझी सरकारला विनंती आहे आणि जी दुष्ट भावना आहे मनातली धनगर समाजाबद्दल हे दुष्ट भावना म्हणजे काही वैर त्यांचं नाही पण राजकारणात ही मोठी कास्ट असल्यामुळे राजकारणात अडसर निर्माण होऊन होईल म्हणून जी दुष्ट भावना त्यांनी ठेवलेली आहे ती दुष्टभावना बाजूला काढून ठेवा तुमच्या बराबरीचा तुमच्या मुख्य प्रवाहात हा समाज आला पाहिजेत मोठ्या प्रमाणात समाज असा असला तर आरक्षणाची गरज पूर्ण समाजाला जरी नसली तर काही समाजाला निश्चितपणानं आहे ते आरक्षण त्यांना मिळालं पाहिजे मी अतिशय कॉन्स्टिट्युशनल बोलतो बावन्न टक्क्याच्या आत बोलतो ओबीसीतलं आरक्षण आमचं कमी करा आणि त्या आरक्षणाच्या मुद्द्यावरून ते जेवढं आरक्षण आमच्याला प्रोफेशनल बसते कास्टमध्ये तेवढंच आरक्षण आम्हाला एस टीमध्ये ॲड करून द्या जुन्या एस टीच्या लोकांना अजिबात अडचण करू नका त्यांचं त्यांना आरक्षण राहू द्या एस टीचं स्वतंत्र आरक्षण आम्हाला या आमच्या आमच्या पर्सेंटेजमध्ये द्या आणि त्याचे दोन कॅटेगरी केले तरी चालतील ओरिजिनल आणि नंतर आलेला आरक्षणाचा मुद्दा आम्हाला जाईल आणि आम्हाला ओबीसीतून कमी करून इकडे आरक्षण द्या आणि माझ्यासारख्या अशा जे काही क्रिमिल एअर मध्ये बसत नाहीत माणसं क्रिमिलेअरमध्ये त्या माणसांना आरक्षण देऊ नका जे क्रिमिलेअर म्हणजे क्रिमिलेअरची आठ जी, जी काय तुमची दहा पाच लाखाची काय घालणार आहे त्याच्यावरच्या उत्पन्न असणाऱ्या लोकांना त्या सवलती मिळू नये अशा प्रकारची तरतूद करा आणि हा तेढा कायमचा मिटवा असं आमचं सरकारला नम्रपणे निवेदन आहे याचं कारण काय पुन्हा त्यांच्या लक्षात येऊ लागलं की सत्तेत मोठ्या संख्येने येतील आणि पुन्हा राजकीय ह्याच्यामध्ये अडसर निर्माण करतील यासाठी या, या समाजातल्या माणसाने हेतुपुरस्सर या समाजाला दूर ठेवण्याचा प्रयत्न केला सत्तेपासनं शिक्षणापासनं अर्थकारणापासनं राजकारणापासनं सगळ्या सव सोयी सवलतीपासून शासकीय जी काही फायदे आहेत त्या फायद्यापासून दूर ठेवलं याचं कारणच ही आहे की हा समाज थोडा बहुसंख्य आहे आणि हा जर जागा झाला तर तो सत्तेत आपणाला अडचण निर्माण करील काही ठिकाणी तर असं सुद्धा म्हणालेत राजकीय पुढारी प्रस्थापित समाजातले सत्तेतले तुम्हाला सत्तेत बसून आम्ही का मेंढर राखायचे का आम्ही राजकारण करत नाहीये तर आम्ही राजनीतीचा वापर करून आम्ही राजकारण करतो अशा प्रकारचे वक्तव्य केलेले आहेत मी जर असं जातनिहाय जर बोललो तर नेत्याबद्दलचे नावं मला माहिती आहेत पण नावं घेऊन जर बोललो मी तर कदाचित या समाजाच्या नेत्यांना वगैरे वगैरे पुन्हा त्रासात आणतील म्हणून नाव न ना घेता कारण मला मी शक्यतो जातीचा जास्त विचार करणाऱ्यातला नाही आहे पण जा ज्या जातीत जन्मलो त्या जातीचा निश्चितपणानं स्वाभिमान मला आहे अभिमान मला आहे त्याच्याबद्दलचं मला काहीतरी करावं असं वाटतं आहे पण केवळ जातीपुरतंच राजकारण करावं असं मला कधी वाटत नाही म्हणून मी सामाजिक प्रश्नालासुद्धा हात घालतो आणि या ना ही मी सरळ सरळ बोलत असतो कारण प्रामुख्यानं जर आपण बोललो जातीच्या संदर्भामध्ये आता तुम्हाला लक्षात आलेच असतील की मी कुणाला मी कुणाबद्दल बोलतो आहे हे आपण समजून घेण्याचे भाग आहे तो समजून घ्या तुम्ही मी कुणाबद्दल बोलतो आहे आणि कुणा जातीबद्दल बोलतो आहे आणि प्रस्थापित सत्तेबद्दलही बोलत आहे लक्षात पण माझ्या तोंडून जात शब्द काढणं बरोबर वाटत नाही म्हणून मी घेत नाही नाव त्याच्यानंतरचं असं ह्याच्यात असं आहे आणि हे मी जे बोलतो ते अगदी वस्तुस्थिती आहे याला क्रिस्टल क्लिअर बनायचं अगदी सत्य आहे पण कुणीही बोलण्याचं धाडच करत नाही खरं म्हणजे भाजपची सुद्धा भूमिका हीच आहे ह्याला काही वेगळी भूमिका नाही आहे भाजपने सुद्धा आमच्याशी काय केलं जेव्हा बारामतीला आरक्षणाच्या मुद्द्यावर मोठं आंदोलन झालं त्या आंदोलनाला त्यावेळेचे भाजपचे अध्यक्ष महाराष्ट्राचे अध्यक्ष फडणवीस होते त्यांनी तिथं बारामतीत गेले बारामतीत गेल्यानंतर त्या तिथल्या सभेमध्ये असं बोलले ते की आमची सत्ता आणा कारण तुम्ही सत्ता आमची आणू शकताय तुमच्यामध्ये एवढं संख्येचं बळ आहे तुम्ही सगळे मिळून मग आम्हाला भाजपलाची शक्ती वाढवा आम्हाला सत्तेत येऊ द्या आम्ही पहिल्या कॅबिनेटमध्ये हा विषय आरक्षण तुम्हाला मार्गी लावू तुम्हाला देऊ असा त्यांनी जाहीर सभेत बोललेला आहे केवळ फडणवीसच बोलले असे नाही तर लोकसभेच्या निवड दोन हजार चौदाच्या निवडणुकीमध्ये लोकसभेच्या नरेंद्र मोदींनी सुद्धा सोलापूरला हेच वक्तव्य केलं फार स्टायलिश वक्तव्य केलं त्यांनी काय वक्तव्य केलं की के आज तक प्रलंबित क्यों है धनगर समाज काही आरक्षण का मुद्दा लातूरच्या सभेत सुद्धा त्यांनी हेच केलं आणि मग सत्तेत आल्यानंतर हाच मोदी आणि सत्तेत आल्यानंतर हाच फडणवीस याच्याबद्दल बोलायला इन्कार करतात आणि ज्या माणसाच्या माध्यमातून मन... आम्ही आणि असं वरून बोलतात असं की तुम्हाला आम्ही मंत्री दिला तुम्हाला आम्ही आरक्षणाच्या बदल्यामध्ये एक खासदार दिला आमची मागणी आमदार मंत्री खासदार करण्यासाठी अजिबात नाही आहे धनगराचा मुद्दाच एक आहे की आम्हाला बाबासाहेबाने जे काही शेड्यूल नाईनमध्ये घातलेलं आहे आम्ही अगोदरच शेड्यूल कास्टमध्ये आहोत शेड्यूल ट्राईबमध्ये आहोत आम्हाला फक्त सर्टिफिकेट द्यायचं हे तुम्ही ठरवायचं असं म्हणून आमची मागणी आहे तुम्ही फक्त काय करायची ती करा, करा? आणि आम्हाला सर्टिफिकेट डॅफ असं आमची खरी मागणी आहे हा तिढा कसा सुटेल असं वाटतं